नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीजमध्ये। श्रावण महिना म्हटलं की आपल्याला वेद लागतात ते सणांचे आणि आनंदमय वातावरणाचे, त्याचसोबत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे। चला तर मग आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक बघूयात। त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, एक वाटी ओलं नारळ किसलेलं, अर्धा वाटी किसलेला गूळ, थोडंसं तूप, ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर आणि एक चमचा खसखस। आता आपण सारण करायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवते आहे गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालते आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची आहे। खसखस व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। थोडी खसखस परतवून झाली की त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते घालायचे आहेत आणि मंद आचेवर खरपूस असे त्यांना भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत, आता आपण त्यामध्ये घालूया किसलेलं नारळ 1 वाटी। हे सगळं मिक्स करूया आणि आता घालूया 1/2 वाटी गूळ। इथे तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता, त्याचंही प्रमाण हेच राहील, 1/2 वाटीच घ्यायचा आहे। आता गूळ आणि नारळ व्यवस्थित मिक्स करून घ्या। गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे आणि सारणामध्ये तो एकजीव झाला पाहिजे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता, ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी थोडा जास्त गूळ वापरला तरी चालेल। आता मी यात घालते आहे वेलची पूड। आणखीन 1 ते 2 मिनटं आपल्याला हे असंच परतवून घ्यायचं आहे आणि आपलं सारण तयार होईल। आपलं मोदकाचं सारण हे तयार झालंय। आता आपण तांदळाच्या पिठी म्हणजेच मोदकाच्या पिठीपासनं त्याची उकड काढूया। त्यासाठी आपण इथे घेतलं आहे 1 वाटी तांदळाची पिठी म्हणजेच मोदकाचं पीठ आणि 1/4 वाटी दूध आणि पाणी मिक्स, यामध्ये मी थोडं दूध थोडं पाणी असं ते 1/4 वाटी घेतलेलं आहे। इथे मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये आपण हे घेतलेलं पाणी आणि दूध घालूया। त्यात थोडंसं तूप, या पाण्याला छान उकळी येऊ देऊया। या पाण्याला छान उकळी आली आहे, यामध्ये आता हे पीठ घालूया। चवीपुरतं मीठ आणि हे सगळं मिक्स करूया। मिक्स झालेला आहे, यामध्ये अशी आडवी आणि उभी वाफ आली पाहिजे। आता यावर हे झाकण ठेवून
याला असंच 10 मिनटं वाफ येऊ देऊ. गॅस बंद असताना मी वाफ येऊ देते आहे. 10 मिनटं झालेली आहेत. बघूया आपण ही उकड कशी झाली आहे. ही उकड आपण आता काढून घेऊया. ही उकड आता आपण एका परातीमध्ये काढून घेतली आहे आणि याला गरम असतानाच आपल्याला चांगलं मळायचं आहे आणि एकजीव करायचं आहे. जितकं चांगलं मळणार तितकी चांगले तुमचे सुबक मोदक बनतील. गरज पडल्यास थोड्या पाण्याचा हातही घेऊ शकता. हा बघा अगदी मऊ असा छान मोदकांचा आपला उकड झालेली आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. हे आपले आता सगळे गोळे तयार आहेत आणि सारणही तयार आहे. आता आपण मोदक वळायला घेऊया. त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेते. मोदकासाठी आपल्याला याची अशी पारी करून घ्यायची आहे. जितकी पारी पातळ होईल तेवढाच मोदक चवीला खूप छान लागेल. आता याला आपण मोदकासाठी अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. बघा याला छान अशा आपण पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण सारण भरूया. हे सारण भरून आपल्या अगदी हलक्या हाताने खाली याचा सपोर्ट राहणार आणि वर हलक्या हाताने आपल्याला मोदकाला असं बंद करून घ्यायचं आहे. बघा हे करत असताना काळजी घ्यायची की आपण ज्या या पाकळ्या केल्या आहेत त्या दबायला नकोत. आता याचप्रमाणे मी बाकीचे मोदकही करून घेते. जर हातावर करायला जमत नसेल तर लाटूनही घेऊ शकता. ही आपली पारी झाली आहे. आता याला आपण जितक्या जवळ होऊ शकतं तितक्या जवळ त्याला कळ्या आणायच्या आहेत जेणेकरून मोदक पूर्ण झाल्यावर खूप सुबक दिसतो. आपला दुसराही मोदक तयार आहे. हा आपला शेवटचा मोदक. आता यामध्ये आपण सारण भरूया.
हे आपले पाचही मोदक तयार आहे। आता याला आपल्याला वाफवत ठेवायचं आहे। त्या आधी प्रत्येक मोदकाला आपल्याला असं पाण्यामध्ये घालून मग ठेवायचं आहे, जेणेकरून ते बऱ्याच वेळपासून करून असतील, बनवले असतील तर ते कोरडे होतात आणि वाफायला ठेवल्यानंतर त्याला तडा जातात। त्यासाठी वाफवायला ठेवण्याआधी प्रत्येक मोदकाला असं पाण्यातनं काढायचे। इथे मी एक कढई घेतली आहे, ज्या कढईवर मी ही आपली गाळकाणी असते साधी ती ठेवलेली आहे, त्यावर ही केळीची पानं घातली आहेत आणि यात पाणी उकळत ठेवलंय। या केळीच्या पानांना थोडंसं तूप लावून घेऊया। त्यावर हे मोदक ठेवूया। या प्रत्येक मोदकावर हे केसराचं पाणी आहे, आणि छान सुगंध आणि टेस्ट त्या केस मोदकाला येईल। आणि आता हे झाकण ठेवून या मोदकांना 15 ते 20 मिनिटं आपण वाफवून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत, आपण हे काढून बघूया। बघा किती सुंदर झालेली आहेत मोद। आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये, गॅस बंद करू। हा तयार आहे आपल्या बाप्पांचा नैवेद्य, उकडीचे मोदक। आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, आवडली असल्यास लाईक करा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम बघण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा। धन्यवाद।